या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार तेजस धर्मपाल उर्फ धर्मप्या कांबळे वय वर्ष 20 राहणार माढा कॉलनी गोकुळ नगर जुळे सोलापूर सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्यानं घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी मोटारसायकल चोरी घरफोडी गैरकायद्याची मंडळी जमवणं दुखापत करणं खंडणी मागणं तडीपार आदेशाचा भंग करणं घराविषयी आगळीक आणि धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर रूपाचे एकूण 15 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. तेजस कांबळे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारी सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून सामान्य नागरिक उघडपणे त्याविषयी माहिती देत नाहीत. त्याला तशा गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2011 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य त्यानं चालू ठेवली त्यामुळे त्याच्या कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी 19/10/2023 रोजी MPDA अधिनियम 1981 कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याच दिनांक 19/10/2023 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.